हाय हॅलो नमस्ते. आज आता तुम्हाला एक छानशी अशी गोडाची रेसिपी शेअर करणार आहे, गाजराचा हलवा. तर गाजर खिसत असताना हे जे मधला पार्ट असतो ना तो पूर्णपणे काढून टाकायचा आणि साईडून फक्त खिसायचं. हे मधल्या पार्टमुळे कसं पोटात वगैरे दुखण्याची शक्यता असते, त्यामुळे गाजर खिसताना ही तुम्ही नक्कीच काळजी घ्या. तर चला आता डायरेक्टली आपण हलवा करायला घेऊया. तर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मी घालणार आहे एक चमचा तूप आणि फक्त दोन साहित्यापासून आपण हा छान मलाईदार असा हलवा बनवणार आहोत गाजराचा. तर इकडे तूप घेतलेला आहे एक चमचा साधारण, जास्त पण तूप घालायचं नाही कारण आपण याच्यामध्ये मलाई घाल. तर तूप छान वितळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जी खिसलेली गाजर आहेत ती घालायची आहेत. तर आपण या तुपावरती छान असा परतून घ्यायचा हा गाजराचा खीस. त्याने छान असा खमंग सुवास येतो आणि खमंगपणा जो असतो ना हलव्याचा तो येतो. तर असं तुपाव भाजणं खूप गरजेचं आहे. फक्त गॅसचा फ्लेम स्लो करून छान असं त्याच्यातलं जे पण मॉइश्चर आहे, पाण्याचं प्रमाण आहे, ते पूर्णपणे आपण भाजत असताना आटवून घ्यायचं. त्याने आपला गाजराचा हलवा चिकट असा होत नाही. तर आता त्याला स्लो फ्लेमवर मी छान भाजून घेतल्या बघू शकता. अशा प्रकारे कोरडा झालेला आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये घालायचे आपल्या चवीनुसार साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार ठेवा. तर इथं मी छोटे 6 चमचे घातलेले आहेत कारण हे गाजर मुळात एवढी गोड नव्हती, त्यामुळे मी 6 चमचे साखर घातलेले आहे. तर आता साखर घातल्यानंतर परत एकदा पाणी सुटणार याला ह्या गाजराच्या खिसाला. तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आणखी आपली जी गाजराचा खीस आहे तो छान शिजला जातो. तर याच्यानंतर आपल्याला ह्या पाणी जे आहे गाजराच्या सुटलेलं ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे पूर्णपणे त्याच्यामध्ये आणखी एकदा आपली जो खीस आहे तो छान शिजून निघतो आणि पूर्ण पाणी आटलेलं आहे. इथं बघू शकता कलर पण खूप सुंदर येतो. आता त्याच्यामध्ये हे घालत आहे मलई, दुधावरची जी साय आहे ती फक्त घालत आहे. ह्याने खूप छान त्याचा चव तर अप्रतिमच येते. आपण जसं खवा घालून जसा हलवा करतो तशी चव येते, त्यामुळे आता ह्या ठिकाणी मी घातलेले मलई आणि मलई घालून नंतर अजून एकदा आपण याला छान शिजवून घेणार आहोत, पूर्ण कोरडं करणार आहोत. आणि अशा प्रकारे वरून तुम्ही मलईमध्ये हा शिजवला जातो जेव्हा खीस, तेव्हा असा त्याचा टेक्स्चर पण छान येतं. आणि जसा आपण कुंदा वगैरे घालून जसा गाजराचा हलवा केला जातो बरेच वेळा, तर अशा प्रकारे आपण मलई घालूनसुद्धा तीच टेस्ट आणू शकतो. जरी आपल्याकडे बाहेरून आपण खावा आणला नाही, कुंदा आणला नाही तरीसुद्धा. तर या ठिकाणी बघू शकता माझा हलवा तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता, नाही घातले तरीसुद्धा असासुद्धा खायला खूपच सुंदर लागतो. थोडीशी वेलची पूड घालायची, त्याने छान त्याचा सुगंध पण येतो. तर नक्की तुम्ही रक्षाबंधनला असेल किंवा सोमवारी देवासाठी गोडाचा नैवेद्यामध्ये तुम्ही नक्की ही ट्राय करा रेसिपी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं पण बटन नक्कीच दाबा. जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. भेटते नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय.